विद्यार्थ्यांनो, आपण 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये तिसऱ्या प्रकरणाच्या अ भागामध्ये आतापर्यंत अनेक मुद्दे समजून घेतले। या अगोदरच्या व्हिडिओ मधून आपण मागणी पत्रक ही संकल्पना समजून घेतलेली आहे आणि या मागणी पत्रकाच्या संकल्पनेमध्ये आपण वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रक ही दोन मागणी पत्रक अभ्यासली मुलांना। त्याचा अभ्यास करत असताना आपल्याला वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यामध्ये व्यस्त संबंध आहे हे एक गोष्ट लक्षात आली आणि दुसरी म्हणजे मागणी पत्रकामधील वैयक्तिक मागणी पत्रकाचाही आपण आलेखाद्वारे सादरीकरण केलं किंवा आकृतीद्वारे सादरीकरण केलं आणि बाजार मागणी पत्रकाचं सुद्धा जेव्हा आपण आलेख किंवा आकृतीद्वारे सादरीकरण केलं तेव्हा आपल्याला हे लक्षात आलं की मागणीचा वक्र हा मी तुम्हाला त्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो। यावरून आपल्याला लक्षात आलं की वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यात व्यस्त संबंध आहे आणि मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा आहे। आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खालीच येणारा का असतो। असं जर तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल तर मुलांनो, त्या मनामध्ये पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। कारण या व्हिडिओतून आपण मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खालीच येणारा का असतो याच्या काही कारणांचा अभ्यास करणार आहोत किंवा आढावा घेणार आहोत। पाहू मग अशी कोणती कारण आहेत की ज्या कारणांमुळं मागणी वक्र हा ऋणात्मक उताराचा असतो किंवा डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो। याची काही कारण पुढील प्रमाणे। पहिलं कारण आहे ते म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम। विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हटलेलंच होतं की वस्तूच्या मागणीचा आधार हे उपयोगिता आहे आणि मागणीच्या नियमाचा आधार हे घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आहे। त्याच्यामुळे मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येण्यास पहिलं कारण कारणीभूत ठरतं ते म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम। कारण घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आपल्याला असं सांगतो, हा नियम आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलाच आहे, हा नियम आपल्याला काय सांगतो तर एखाद्या वस्तूच्या साठ्यात जसजशी वाढ होत जाईल तसतसं त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता घटत जाते किंवा क्रमशः घटणारी असते। त्यामुळं वस्तूची किंमत कमी असताना उपभोक्ता जास्त नगांना मागणी करतो आणि वस्तूची किंमत जशी वाढेल तसं उपभोक्ता त्या वस्तूचे नग कमी कर खरेदी करतो। हे आपण वस्तूची किंमत आणि सीमांत उपयोगिता यांच्यातील परस्पर संबंधाच्या वेळी सुद्धा समजून घेतलेला आहे। त्याच्यामुळं वस्तूच्या किमतीवर घटत्या सीमांत उपयोगितेचा किंवा उपयोगितेचा परिणाम होतो त्या वस्तूपासून मिळणाऱ्या। त्याच्यामुळं घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हा एक मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येण्यास कारणीभूत ठरणारा आहे किंवा वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यात व्यस्त संबंध निर्माण होतो आणि त्याच्यामुळे मग मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो। हे पहिलं कारण आहे। त्याच्यानंतर दुसरं कारण आहे ते म्हणजे उत्पन्न परिणाम किंवा वास्तव उत्पन्न। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी एखाद्या वस्तूची किंमत कमी होते त्यावेळी उपभोक्त्याचे किंवा ग्राहकाची खरेदी शक्ती वाढते। आता तुम्ही म्हणाल खरेदी शक्ती वाढणं म्हणजे नेमकं काय? तर एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यानंतर त्या उपभोक्त्याचं वास्तव उत्पन्न वाढतं किंवा त्याची खरेदी शक्ती वाढते। त्याच्यामुळं
त्या वस्तूचे जास्तीचे नग तो उपभोक्ता खरेदी करू शकतो। समजा मी बाजारात गेलो आणि हा पेन खरेदी केला, समजा हा पेन मला 10 रुपयाला मिळत आहे, बाजारामध्ये गेलो 10 रुपये दिले तर मी एकच पेन खरेदी करू शकेल, म्हणजे 10 रुपयामध्ये मला एक पेन खरेदी करता आला, म्हणजे त्या 10 रुपयाची खरेदी शक्ती बरोबर एक पेन अशी झाली। समजा या पेनची किंमत कमी झाली आणि ही पेन 10 रुपयावरून 5 रुपये अशी या पेनची किंमत कमी झाली, तर आता मात्र माझ्या खरेदी शक्तीत वाढ झाली किंवा माझ्या वास्तव उत्पन्नात वाढ झाली, म्हणजे माझ्याकडच्या त्याच 10 रुपयामध्ये मी आता हे 2 पेन खरेदी करू शकतो, म्हणजे त्याच 10 रुपयामध्ये मला हे 2 पेन खरेदी करता येत आहेत, याचा अर्थ माझी खरेदी शक्ती वाढली, त्याच्यामुळे मी माझी मागणी वाढवेल, म्हणजेच उत्पन्न याला उत्पन्न परिणाम किंवा वास्तव उत्पन्न असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यामुळं एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली असता त्या वस्तूची मागणी वाढते, परिणामी मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा राहतो। हे दुसरं कारण आहे। तिसरं कारण आहे ते म्हणजे पर्यायता परिणाम। मुलांनो, पर्यायता परिणाम हे कारण समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला हे माहिती असायला हवं की एखाद्या वस्तूला बाजारात दुसरी पर्यायी वस्तू उपलब्ध असते। आज आपण बाजारामध्ये पाहतोय प्रत्येक वस्तूला फार जवळची पर्याय असलेले अनेक वस्तू आपल्याकडे उपलब्ध आहेत। साधा मोबाईल खरेदी करायचा म्हटलं तर अनेक कंपन्यांचे मोबाईल आहेत, घड्याळ खरेदी करायचं म्हटलं तर अनेक कंपन्यांचे घड्याळ उपलब्ध आहेत, पेन खरेदी करायचं म्हटलं तर अनेक कंपन्यांचे पेन आपल्याकडे उपलब्ध आहेत। कोणतीही वस्तू बाजारात घ्यायला गेला तर त्याला जवळचा पर्याय असलेले अनेक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत। अशा वेळी काय होतं, अशा वेळी जर एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर अशा वेळी त्या वस्तूला पर्याय असणाऱ्या दुसऱ्या वस्तूंची मागणी वाढवली जाते, त्यामुळं किंमत वाढलेल्या वस्तूची मागणी कमी होते। उदाहरणार्थ समजा लक्स साबण 25 रुपयाला एक असा आहे, समजा लक्स साबणाची किंमत 25 रुपयावरून 28 रुपये झाली असं आपण समजू, तर मग उपभोक्ता किंवा ग्राहक काय करतो, अशा वेळेला त्या साबणाला पर्यायी असणाऱ्या दुसऱ्या साबणाचा विचार करतो आणि अशा साबणाची खरेदी करतो। समजा उपभोक्त्यानं बाजारामध्ये संतूर साबणाची खरेदी केली तर याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ लक्स या साबणाची किंमत वाढल्यामुळं त्या लक्सला असलेली खरेदी किंवा त्याची मागणी कमी झाली आणि त्याला पर्याय असणाऱ्या दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर त्याचा परिणाम झाला, याला पर्यायता परिणाम असे म्हणतात। आणि ज्यावेळी वस्तूची किंमत वाढते त्यावेळी तिला पर्याय असणाऱ्या वस्तूची खरेदी केली जाते, त्यामुळे त्या वस्तूची मागणी कमी होते, म्हणजे किंमत वाढली की त्या वस्तूची मागणी कमी होते। आणि जर समजा किंमत कमी झाली तर मग पर्यायी वस्तू वापरण्याऐवजी तीच वस्तू वापरली जाते आणि तिची मागणी वाढते, त्याला पर्यायता परिणाम असे म्हणतात। आणि या पर्यायता परिणामामुळे सुद्धा किंमत आणि मागणी यांच्यामधील संबंध व्यस्त निर्माण होतो आणि पर्यायानं मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा राहतो। त्याच्यानंतर पुढचं कारण आहे विद्यार्थ्यांनो, ते म्हणजे विविध उपयोगी वस्तू। आपल्याला माहिती आहे अनेक प्रकारच्या वस्तू अशा आहेत की ज्याचा अनेक कारणांसाठी उपयोग होतो, उदाहरणार्थ दूध किंवा वीज यासारख्या वस्तू अनेक कारणांसाठी वापरल्या जातात। मग अशा वेळेला त्या वस्तूच्या वापरावर काही परिणाम होतो त्या वस्तूच्या किमतीत होणाऱ्या बदलाचा। समजा उदाहरणार्थ समजा विजेचे दर किंवा विजेचे प्रति युनिट दर वाढले तर अशा वेळेला आपण काय करतो, घरामध्ये ज्या अनेक कारणांसाठी विजेचा वापर आपण करत होतो त्यातील काही वापर आपण कमी करण्याचा आणि विजेचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करतो। लगेच आपल्याला घरात म्हणतात अरे वीज दर वाढलेले आहेत, विनाकारण लाईट लावू नका किंवा जास्त वेळ टीव्ही पाहू नका,
म्हणजे विजेचा वापर आपण अनेक कारणांसाठी करतो, त्यातील काही कारणांसाठी केला जाणारा वापर कमी होतो, पर्यायाने त्या विजेची मागणी कमी होते। आणि ज्यावेळी विजेचे दर कमी होतील समजा, अशा वेळेला आपण बिनधास्त ती वीज वापरणार, त्याच्यामुळे अनेक कारणांसाठी तिचा वापर होणार आणि त्याची मागणी वाढणार। याचा अर्थ काय झाला मुलांनो, याचा अर्थ एखादी वस्तू विविध उपयोगी असेल आणि अशा वेळी त्या वस्तूची किंमत वाढली तर त्या वस्तूचा अनेक कारणांसाठी होत असलेला वापर कमी केला जातो आणि कमी कारणांसाठी तिचा वापर होतो, पर्यायाने तिची मागणी कमी होते। म्हणजे किंमत वाढली असता मागणी कमी होते आणि त्याच्यामुळे किंमत व मागणी यांच्यात व्यस्त संबंध निर्माण होऊन मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा राहतो। हे सुद्धा मग एक कारण आहे मागणी वक्र वरून खाली येण्याचं। आणि नंबर 5, नवीन उपभोक्ते, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मुलांनो। अनेक वेळा असं होतं की एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी काही उपभोक्ते ठरलेले असतात किंवा आपल्याला सुद्धा काही वस्तूंची अंगवळण पडलेली असते किंवा काही वेळा काही वस्तूंच्या खरेदी एवढं उत्पन्न आपल्याकडे नसतं, त्यामुळे आपण त्या वस्तू खरेदी करण्यास तयार होत नाहीत किंवा त्या वस्तू खरेदी करण्यास इच्छुक राहत नाहीत। पण अशा वेळेला जर त्या वस्तूची किंमत कमी झाली तर त्या वस्तूच्या खरेदी करणाऱ्या नवीन उपभोक्त्याची त्याच्यामध्ये भर पडते। समजा आपल्याला सर्वसामान्य मोबाईलच्या किमतीलाच ऍपलचा मोबाईल मिळायला लागला तर, किंवा सर्वसामान्य किमतीलाच एखादी ब्रँडेड वस्तू आपल्याला मिळायला लागली तर अशा वेळेला आपण ती वस्तू खरेदी करण्यास इच्छुक राहतो किंवा तयार होतो। म्हणजे याचा अर्थ असा झाला की जर एखादी वस्तू स्वस्त झाली किंवा तिची किंमत कमी झाली तर नवीन जे उपभोक्ते याच्या अगोदर अशा वस्तू खरेदी करत नव्हते असे उपभोक्ते सुद्धा ती वस्तू खरेदी करतील, पर्यायाने त्या वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे बाजारात त्या वस्तूची खरेदी वाढेल, त्याच्यामुळे किंमत आणि मागणी यांच्यात व्यस्त संबंध निर्माण होऊन मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा राहील। अशा पद्धतीने या काही कारणांमुळे विद्यार्थी मित्रांनो मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा राहतो। हे तुम्हाला स्पष्टपणे लक्षात यावं म्हणून ही आकृती तुमच्या समोर ठेवली। याच्या अगोदरच्या व्हिडिओमधील वैयक्तिक मागणी पत्रकाची आकृती, बाजार मागणी पत्रकाची आकृती आणि याच्यानंतर पुढे जे आपण मागणीचा नियम किंवा सिद्धांत अभ्यासणार आहोत त्याची सुद्धा आकृती अशा पद्धतीनं आहे। हे आपल्याला आता स्पष्ट झालं की मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा का असतो, याची ही कारण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण झाली। धन्यवाद।